उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलाय. उल्हासनगर स्थानकानजीक एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. हातोड्याचा धाक दाखवत आरोपीनं तरुणीवर बलात्कार केलाय. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सरकार प्रयोग करण्याचा विचार सुरू आहे, त्याला कितपत यश येतं हे आता निश्चित काही सांगता येणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपलं लक्ष असून येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी सांगितलंय. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्याची मागणी करणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आज मोठी घट झाली. आज कोरोनाचे 23 नवे रुग्ण मिळाले. मुंबई ते सावंतवाडी जाणाऱ्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं महामार्गाचा संरक्षक कठड्याला कार धडकली, या तिघे जण जखमी झालेत. हा अपघात वागदे इथं घडलाय. सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1378 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाहीये. सिंधुदुर्गातही मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरीमध्येही सोमवारपर्यंत तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात मागील 4 दिवसात 2 अत्याचाराच्या घटना घडल्यात. 7 वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. 2 दिवसांपूर्वीच बलात्कारातून गर्भवती राहिल्यानं एका मुलीनं आत्महत्या केली होती. फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा अशा शब्दात शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी खिल्ली उडवली आहे. हे प्रस्थापितांचं महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. लोकायुक्तांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याचे आदेश दिलेत. लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब यांच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. राज्य सरकारनं ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याकरता निवडणुका पुढे ढकलू अशी विधानं केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्याचा घणाकार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर इथं राहणाऱ्या एका महिला उद्योजिकेस दुबईतील व्यापारी कंपनीनं तब्बल 1.5 कोटींना गंडा घातलाय. तासगाव येथून पाठवलेल्या 7 कंटेनर द्राक्षांच्या रकमेपोटी कंपनीनं दिलेला धनादेश वटलाच नाहीये. आरोग्य मंत्रालय आणि ICMR कोविड मृत्यू प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शक तत्व जारी केल्याची माहिती सरकारनं दिली आहे. या अंतर्गत अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या 30 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास तो कोविड मृत्यू मानला जाणार आहे. भारतीय रेल्वेद्वारे चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन्स आता खासगी कंपन्यांचा भाग होतील. खासगी कंपन्या आता रेल्वे कोच भाड्यानं घेणं किंवा खरेदी करू शकतील. श्रीनगरमधील खानियार भागात पोलीस टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या जवानाच्या छातीवर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीमुळे उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची गोची झाली आहे. जाहिरातीमधील फोटो हे पश्चिम बंगालमध्ये असल्याचं समोर आल्यानंतर UP सरकारनं दिलगिरी व्यक्त केली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचं मानलं जात असतानाच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अल कायदानं जारी केलेल्या व्हिडिओत जवाहिरी दिसून आलाय. चीनमध्ये एका कारखान्यात दर आठवड्याला 20 कोटी चांगले डासांचं प्रोडक्शन केलं जातं. यानंतर हे डास जंगलात आणि इतर ठिकाणी सोडले जातात. या डासांचं काम इतर डासांशी लढा देऊन रोग टाळणं हे आहे. गेल्या काही महिन्यात श्रीलंकेत कोरोनामुळे सुमारे 40 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवविवाहित महिलांना गर्भधारणा काही काळ पुढे ढकलण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. ऑक्टोबरच्या अखेरीस 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी फायझर झंगची COVID-19 लस अधिकृतरित्या वापरासाठी येऊ शकते असा विश्वास अमेरिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या MR राधुकानूनं 18 वर्षांच्या US ओपन महिला सिंगल्सचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचलाय.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.